जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा 10वा स्थापना दिन बुधवारी अत्यंत उत्साहात तसेच विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी विविध कलाकृती सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. यावेळी शाळेच्या वाटचालीचा आढावा घेण्यात आला. खारघर येथील दर्जेदार शिक्षणाचं केंद्र ठरलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा 10वा स्थापन दिन विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसं देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला विविध प्रकारच्या नृत्याचं विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलं. यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन वायटी देशमुख, पनवेल महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, सचिव एस टी गडदे, भार्गव ठाकूर, भाजपचे खारघर शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल, भाजप नेते प्रभाकर जोशी, दीपक शिंदे, सुरेश ठाकूर, विनोद ठाकूर, कुंदा मेंडगे, रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका राज अलोनी यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. या स्कूलचा आतापर्यंत आपण परफॉर्मन्स पाहिला, हा कल्चरल ऍक्टिव्हिटीचा होता, पण ॲन्युअल रिझल्टच्या दृष्टीने पाहायला गेला तो रिझल्टसुद्धा अशाच प्रकारचा अतिशय छान, चांगला, सुंदर, उच्च दर्जाचा असतो. 10th स्टँडर्ड, 12th स्टँडर्ड, दोन्ही स्टँडर्ड, दोन्ही हे आपले शालांत परीक्षा आणि उच्च माध्यमिक परीक्षा, याचे रिझल्ट 100% असतातच, पण आपले विद्यार्थी 97, 98 आणि 100 पैकी 100 मार्कसुद्धा मिळवतात, त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. किती विद्यार्थी 90च्या वरती असावे, 95च्या विद्यार्थी असावे, आमचे इतके विद्यार्थी 95च्या वरती आले सांगत असताना, 97, 98, 99 असताना आम्हाला तो आकडा म्हणजे जो आहे तो इतका मोठा असतो की किती खाली आहेत, 80च्या खाली 1-2 कोणतरी असतात, बाकी सर्व 90%च्या वरती असतात, असं आपला रिझल्ट आहे. आणि एकत्रित त्यामुळंच आम्हाला आमची दमछाक होते, स्कूलमध्ये ॲडमिशन देतात. ॲडमिशन द्यायचं झालं की देऊ शकत नाही म्हणताना आमच्या जेवर येतं आणि वर्गात आता आपले क्लासरूम 2 माळे वाढवले तरी कमी पडायला लागलं. त्याला सगळ्यांना कारण आहे तुमचं सर्वांचं संस्थेवर असलेलं प्रेम, या शाळेतील जी शिक्षक वर्ग आहे त्या शिक्षक वर्गाचं काम जरूर तुम्हाला मी धन्यवाद देईन टीचर्सना, की टीचर्स मनापासून काम करतात. हे आमचे लहान कलाकार आहेत, हे सुद्धा आपण पाहिलं, हे आपलं स्कूल कुठल्या जातीचं, धर्माचं, विभागाचं न राहता इंटरनॅशनल, खऱ्या अर्थाने इंटरनॅशनल अशा प्रकारचं झालेलं आहे आणि तशा प्रकारचा कार्यक्रम आता आपल्याला पाहायला मिळाला. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.